एक प्रगत आणि विकासलेला भाग अशी जरी नवीन नागपूरची ओळख असली तर एकेकाळी या भागात घनदाट जंगल होते. या ठिकाणी आज इमारती आहेत, त्या ठिकाणी एकेकाळी शेत आणि तलाव होतं. काळाच्या ओघात या भागाचं स्थित्यंतर झालंय, कसं ते बघूया या भागात. हे नवीन नागपूर आहे. सर्व बाबींनी संपन्न असल्याचा हा पुरावा आहे. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या रेल्वे लाईनमुळे नागपूर शहराचे दोन भाग झाले आहेत. अलीकडचा हा भाग म्हणजे नवीन नागपूर आहे. यातील बहुतेक परिसर स्वातंत्र्योत्तर काळात विकसित झालेला आहे. जुन्या नागपूरप्रमाणे हा भाग विकसित करण्यात इथल्या भोसले घराण्याचा मोठा वाटा आहे. भोसले घराण्याची सत्ता खालसा झाल्यानंतर इंग्रजांनी या भागाचा विकास केला. 1911 नागपूरला देशाची राजधानी करण्याचा इंग्रजांचा मानस होता. पॅट्रिक गॅडिस नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं त्यासाठी तयारी देखील केली होती. 1911 आणि 1920 मध्ये अशी मुवमेंट सुरू होती की नागपूरला, तर प्लॅनिंग कसं होतं की त्यांच्याकडे दुसरे रेफरन्सेस काही नव्हते, म्हणून इथले जे काही नैसर्गिक रेफरन्सेस होते त्याचा त्यांनी उपयोग केला. भोसले घराण्याचे राजे रघुजी दुसरे हे आधुनिक नागपूरचे निर्माते असल्याचे दाखले इतिहासात पाहायला मिळतात. इंग्रजांनी जरी सुरुवातीच्या काळात या भागात काही इमारती उभारल्या होत्या, तरी अनेक महत्वाच्या वास्तू या 19व्या शतकाच्या सुरुवातीला आणि नंतरच्या काळात बांधल्या गेल्यात. आजचं विभागीय आयुक्त कार्यालय, जनरल पोस्ट ऑफिस, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची इमारत अशा अनेक वास्तू इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात निर्माण केल्या. जुन्या नागपूरप्रमाणे या भागातही अनेक वाडे होते, मात्र काळाच्या ओघात वाड्यांची जागा बंगल्यांनी घेतली. बंगले बांधण्यास सुरुवात झाली ते 1920 बंगले नंतोलीमध्ये जे बंगले निर्माण झाले ते 1920 ते 1920 दरम्यान झाले. आणि नंतर आपण पाहतो की बंगले निर्माण झाले आणि तिथे दवाखाने निर्माण झाले. आजच्या काळात आपल्याला दवाखाने दिसते सगळेचे सगळे, त्यांनी विकले आणि त्या मोठ्या इमारती निर्माण झालेल्या आहेत, तुम्हाला हे दिसून येतं. 1920 या भागात काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाला राष्ट्रपिता महात्मा गांधी उपस्थित होते. त्याची आठवण म्हणून इथल्या परिसराचं नामकरण काँग्रेस नगर असं करण्यात आलंय. भोसले राजांकडून ब्रिटिशांनी नागपूर काबीज केल्यानंतर सीताबर्डीचा किल्ला बांधला होता. ब्रिटिशांनी देशामध्ये बांधलेला हा एकमेव किल्ला असल्याचं बोललं जातं. सीताबर्डी टेकडीच्या तिथे सगळ्यात पहिले त्यांनी 1817 सीताबर्डी, बॅटल ऑफ सीताबर्डी ज्याला म्हणतात, ते त्यांनी जिंकलं आणि तो सीताबर्डी हिलवरती कब्जा मिळवला. त्याच्यानंतर सीताबर्डी टेकडीला त्यांनी किल्ला बांधला. म्हणजे ब्रिटिशांनी भारतात येऊन किल्ले बांधणं हे एक मला वाटतं फार कमी अशी उदाहरणं सापडतील की जिथे टेकडीवरती किल्ला बांधला त्यांनी. नवीन नागपुरातील पुरातन खुणांपैकी एक म्हणजे हा पांढरबोडी तलाव. 1834 तत्कालीन भोसले राजांनी हा तलाव बांधला. पुढे या तलावाकडे दुर्लक्ष होत गेलं आणि तलावाच्या जागेवर सरकारी इमारती उभ्या राहिल्या. खरं तर एकेकाळी इथल्या रहिवाशांची तहान भागवण्याचं काम हा तलाव करत होता. आता तलावाचं पुनरुज्जीवन करण्याची मागणी जोर धरू लागली. पूर सुधारणा असं आपलं एक लेआउट टाकलं बाजी प्रभूनगर म्हणून. ते लेआउट हे होत असताना मग काही लोकांची इथे इच्छा जागृत झाली की बाबा इथे काहीतरी एक जो हेरिटेजच्या दृष्टिकोनातून एक तलाव आहे त्याला पुनर्जीवन मिळायला पाहिजे. पूर्वी इथे पूर्ण वनश्री होती आणि एक मेन रोडवरती जे आपल्याला एक साऊथ इंडियन टेम्पल दिसतं तेवढंच एक होतं आणि बाकी तिकडे सगळा भाग गोकुळपेठेचाच भाग होता. नवीन नागपुरातील जुने रस्ते, शेती, तलाव, बाजारपेठा यांच्या आठवणी इथल्या रहिवाशांच्या मनात आजही रुंजी घालत आहेत. काळासोबत पुढे जाताना जुन्या अनेक महत्वाच्या वास्तूंचं जतन करण्यात आलंय. या भागात नागपूर विद्यापीठाचं मुख्यालय, प्राणी संग्रहालय, 3 मोठे तलाव, विधान भवन, आमदार निवास, विमानतळ अशी अनेक महत्वाची ठिकाणं आहेत. इथे शेती असायची, धान्य पिकायचं, धान्याच्या शेतातून कुठं जायचं असं गावाला तर जसं काही जैताळा आहे किंवा इतर जे जवळजवळची खेडी आहे इथे मी जात असायचं हे असं आता आठवतं. या एरियामध्ये सर्व शासकीय कार्यालयं, त्याच्यानंतर विधान भवन, त्याच्यानंतर आणखी हायकोर्ट, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा MLA हॉस्टेल म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणा, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व नवीन या पश्चिम नागपूरमधल्या एरियामध्ये येत असतात. जुन्या नागपूरप्रमाणे शहराच्या या भागानं आपली कात टाकली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या भागाचा विकास झाल्यानं जुन्या नागपूरच्या तुलनेत हा भाग उजवा वाटतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्यामुळे नवीन नागपूर विकासात आघाडीवर आहे.
एकेकाळी नवीन नागपूर हा काँग्रेसचा गढ होता. दुसऱ्या पक्षांचा आमदार तर सोडा, पण साधा नगरसभा देखील या भागातून जिंकणं शक्य नव्हतं. पण काँग्रेसने या भागाकडे दुर्लक्ष केलं आणि पक्ष संघटना कमजोर झाली. त्याउलट भागातने आपल्या संघटनेकडे लक्ष दिलं आणि ते पाय रोवले. कसे ते बघूया पुढच्या भागात. दोन हजार 2007 पासून सलग 10 वर्ष नागपूर महानगरपालिकेत भाजप सत्तेवर आहे, त्यामुळे यावेळेला विजयाची हॅट्रिक होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता असल्याने पक्षाकरता परिस्थिती अनुकूल असल्याचे मत राजकीय निरीक्षकांचं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस हा गटबाजीने पोखरलाय, तर इतर राजकीय पक्षांची तुलना त्या मानाने संघटनात्मक ताकद कमी आहे. अनेक महत्वाची शासकीय कार्यालय, 3 मोठे तलाव, विमानतळ यासारख्या महत्वाच्या वास्तू आणि अनेक संस्था या नवीन नागपूरमध्ये सामावल्या आहेत. नागपूर मुंबईला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या बाजूला हा परिसर वसलाय. जुन्या नागपूरच्या तुलनेनं सुटसुटीत असा हा भाग आहे. पश्चिम नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूर असे 3 मतदारसंघ या विभागात मोडतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधाकर देशमुख आणि डॉक्टर मिलिंद माने हे 3 आमदार या भागातून निवडून गेलेत. एकेकाळी या परिसरावर काँग्रेसचा दबदबा होता, मात्र आता भाजपनं यावर कब्जा केलाय. उत्तर नागपूर सारख्या आरक्षित मतदारसंघात भाजपनं विजय मिळवून राजकीय समीकरणं बदलली आहेत. नितीनजींनी तर 125 जागा जिंकण्याचा आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसमोर टार्गेट ठेवलं आहे. 125 हे थोडं अतिरंजित वाटलं तरी किमान 100 जागा जिंकण्याचं एक मॉडेस्ट टार्गेट जे आहे हे भाजपने स्वतःजवळ ठेवलेलं आहे. 1997 भाजपनं पहिल्यांदा नागपूर महापालिकेवर आपला झेंडा फडकावला, मात्र 2002 सत्तांतर झालं आणि पुन्हा सत्ता काबीज करण्याकरता भाजपला 2007 वाट पाहावी लागली. आगामी निवडणुकीत सत्ता कायम राखण्याचं आव्हान भारतीय जनता पार्टीसमोर आहे. विशेष म्हणजे या भागातील 75% नगरसेवक हे भाजपचेच आहेत. आगामी निवडणुकीत सत्ता मिळवण्याकरता भाजपचा शहरासाठी एक जाहीरनामा असणार आहे. तसंच नवीन नागपुरातील प्रत्येक प्रभागाकरताही स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध होणार आहे. नागपूर महानगरपालिकेतील 151 जागांकरता निवडणूक होणार असून त्यापैकी किमान 105 नगरसेवक स्वबळावर निवडून आणण्याचं लक्ष सत्ताधारी भाजपनं ठेवलंय. 4 प्रभागांच्या 4 वार्डांच्या मिळूनची 1 प्रभाग आणि म्हणून ही मिदी विधानसभा जर लढायची असेल तर त्याचा अंतर्गत विकासाचा अजेंडा हा त्या त्या लोकांनी तयार करायचा आणि त्याचं प्रकाशन त्या प्रभागाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात करायचं. या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई होणार आहे. एकेकाळी नागपूर लोकसभा अंतर्गत असलेल्या सर्वच 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवणाऱ्या काँग्रेसचा शहरात सध्या एकही आमदार नाही. मात्र असं असतानाही पक्षानं आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्र तसंच राज्य सरकारनं अनेक आश्वासनं दिली असून त्यातील अनेक आश्वासनांची पूर्तता केलेली नाहीये. त्या आश्वासनांचा पाढा विरोधी पक्ष जनतेसमोर वाचणार आहेत. याशिवाय नागपुरात सुरू असलेले मेट्रो आणि मिहान प्रकल्प काँग्रेसच्याच काळात मंजूर झाले असून सत्ताधारी त्याचं श्रेय लाटत असल्याचं काँग्रेस नागपूरकरांना पटवून देणार आहे. हे तर आता 2014 लोकसभा इलेक्शन जिंकल्यानंतर मिहानची चर्चा करायला लागले, मेट्रोची चर्चा करायला लागले, परंतु हे सगळे प्रोजेक्ट आम्ही वर घेतलेले आहेत. मिहानचं जर त्याचा जन्मदाता कोणी असेल, त्याचं नामकरण हे मी सह अध्यक्ष असताना केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच प्रमुख लढत असली तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस टक्कर द्यायला सज्ज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निहाय मेळावे आयोजित केले असून बड्या नेत्यांच्या हस्ते लवकरच प्रचाराचा नारळ फुटेल. दुसरीकडे शिवसेनेचे नेते पक्षाचा विचार सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नागपुरातील झोपडपट्ट्यांची समस्या, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न शिवसेना जनतेसमोर मांडणार आहे. कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना, काश्मीर कार्यकर्त्यांकरताही निवडणूक असते. कार्यकर्त्यांकरता महानगरपालिका ही अंतिम संधी असते निवडणूक लढायला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षावरती दबाव सुद्धा आहे की पक्षाने स्वबळावरती निवडणूक लढवाय. ज्या पद्धतीचा विकास पाहिजे, जसा यांनी ढिंडोरा पिटलेला आहे, ज्यांनी जसा यांनी भाजपाचे जे नेते सांगतात आहेत, त्या पद्धतीचा विकास इथं होत नाही आहे. निव्वळ मेट्रो आली तर विकास झाला असं होत नाही. ज्या पद्धतीनं स्मार्ट सिटी म्हणतात, बीजेपीचा एजेंडा म्हणजे स्वच्छ आणि क्लीन भारत कुठे आपल्याला दिसते इथे. गेल्या काही वर्षात बहुजन समाज पार्टीनं शहरात मुसंडी मारली आहे. 2002 निवडणुकीत 12 नगरसेवक निवडून आणत बसपनं शहरात आपलं स्थान निर्माण केलं होतं, पण त्या पलीकडे बसपला शहरात फारसं यश मिळवता आलं नाही. इथे रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व नाही, त्या तुलनेत बसपाची स्थिती चांगली आहे.
त्यामुळे भाजप काँग्रेसच्या लढतीत हत्ती किती घर चालतो याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय. बहुजन समाज पार्टीने मात्र त्यांच्या आपल्या पट्ट्यामध्ये एक चांगला ते तो सुद्धा एक काडर बेस्ड पार्टी आहे, तर त्यांनी सुद्धा एक चांगली चाचपणी केली. पण इन जनरल 2012 तुलनेत 2017 आज भाजप अतिशय मजबूतपणे नागपूर महानगरपालिकेच्या रिंगणात उतरतो आहे. गेली 10 वर्ष भाजप नागपूर महानगरपालिकेत सत्तेवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी पक्षाचे ट्रम्प कार्ड आहेत. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा महानगरपालिका काबीज करत विजयाची हॅट्रिक साधते का हाच खरा प्रश्न आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भाजपने या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामांना सुरुवात केली, पण एकीकडे ती विकासकामं होत असताना या भागातील समस्यांची मालिका मात्र कायम असल्याची टीका विरोधकांनी केली. या समस्या नेमक्या कुठल्या आहेत आणि त्याचा कसा नागपूरकरांना त्रास होतोय ते बघूया पुढच्या भागात. अनेक सरकारी कार्यालय आणि व्हीव्हीआयपींची वस्ती असलेल्या या नवीन नागपुरात गेल्या 5 वर्षात अनेक बदल झाले. नेमके हे बदल काय झाले आणि नागरिकांच्या अजूनही कोणत्या समस्या कायम आहेत त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट. 1985 पश्चिम नागपूर हा काँग्रेसचा गड होता, मात्र 1990 या भागावर भाजपनं कब्जा मिळवला. रामदासपेठ, धंतोली, धरमपेठ, सिव्हिल लाईन पासून पांढराबोडी, सोनेगाव ते भिवसनखोरीपर्यंत हा भाग विस्तारलेला आहे. या भागात अनेक विकास कामे केल्याचा दावा महानगरपालिकेतल्या सत्ताधारी भाजपकडून केला जातोय. सिमेंटच्या रस्त्यांची निर्मिती, नवीन पाण्याच्या टाकी, LED पथदिवे, नवीन उद्यानं, उद्यानांचं सौंदर्यीकरण आणि दीक्षाभूमीला अवर्ग क्षेत्राचा दर्जा या काही सत्ताधाऱ्यांसाठी जमेच्या बाजू आहेत, तर नवीन रस्त्यांचा विकास रखडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आम्ही 700 कोटीच्या रस्त्यांचे वर्क ऑर्डर देखील काढलेले आहे. आपण जर बघितलं तर सध्या शहरामध्ये या परिसरामध्ये पश्चिम आणि दक्षिण पश्चिममध्ये अनेक ठिकाणी सिमेंट रोडचं काम चालू आहे. अंदाजे रिंग रोडच्या आतमधले जवळपास सर्व रोड्सचं सिमेंटीकरणचे कार्यादेश दिले आहेत. इथं सिमेंट रस्त्याच्या मोठ्याला घोषणा करून राहिले, सिमेंट रस्ता आपण संबंध शहरभर करण्याचा कार्यक्रम सरकारने सुरू केला. मात्र नवीन रस्ते विकसित करणं, जे DP रोड्स आहेत, DP इन्कॉर्पोरेट केले, मात्र त्याचं ऍक्विजिशन झालं नाही किंवा त्याचं डेव्हलपमेंट पण झालं नाही, त्यामुळे इथं ट्रॅफिक कंजेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. VVIP लोकांची वस्ती म्हणून नवीन नागपूरची ओळख आहे. सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांची घरं या भागात आहेत, त्यामुळे या भागाचा बऱ्यापैकी विकास झालाय. मात्र याच भागात मोडणारा हा परिसर मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. सीमावर्ती भागात अजूनही सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. इथल्या रस्त्यांची दुरावस्था आहे. 24 तास पाणी पुरवठा योजनेचा पायलट प्रोजेक्ट धरमपेठ झोनमध्ये सुरू करण्यात आला असला तरी या परिसरात 24 तास पाणी पुरवठा योजना अद्यापही कार्यान्वित झालेली नाही. लेडीज स्पेशल बस, महिला स्वच्छतागृहांची निर्मिती करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता, त्याची पूर्तता या भागात झालेली नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांनी 24/7 साठी रस्ते खोदून ठेवलेले, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. OCW अगदी सत्तानाश केलेला आहे पूर्ण नागपूर शहराचा, फक्त पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम नाही, पूर्ण नागपूर शहरामध्ये. आणि जिथे त्यांनी डेमो झोन चालू केला होता धरमपेठ झोनमध्ये, तिथेही आज 24 तास पाणी मिळत नाही. एकीकडे नागपूर स्मार्ट सिटी होण्याच्या मार्गावर आहे, तर दुसरीकडे या शहराच्या समस्या काही कमी होत नाहीत. काही कामं झाले, काही कामं नाही झाले असं नाही आहे, परंतु मुख्यतः काय हे जे गड्डे करतात रस्त्यात, नाले, नळाचे कनेक्शन, याचे हे 6-6 महिने त्या रस्त्याची रिपेअरिंग होत नाही. 24/7 योजना ज्या लातूर शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, त्याच्याहून खूप चांगला आमचा नागपूर आहे. या नागपुरामध्ये पाण्याची खूप चांगली व्यवस्था आहे, आम्हाला कधी पाण्याची परेशानी झाली नाही. एकेकाळी जल्लोषाचं केंद्र असलेलं धरमपेठ हे आता गुन्हेगारांचा अड्डा बनलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे याच भागात राहतात. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या भागातली कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याची अपेक्षा होती, मात्र वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांचा पुरता अपेक्षा भंग झालाय. गेल्या 2 वर्षात धरमपेठ हे गुन्हेगारांसाठी हॉट झोन बनल्याचं पाहायला मिळत आहे. या भागातली वाढती गुन्हेगारी एक गंभीर समस्या बनली आहे. तोकडी परिवहन व्यवस्था, पार्किंग समस्या हे मुख्य प्रश्न या भागाला भेडसावत असून सीमावर्ती भाग हा नेहमीच दुर्लक्षित राहिलाय. गेल्या काही वर्षांमध्ये फक्त एरियाचाच नाही तर आजूबाजूला जितकं क्षेत्र आहे वाढतं गुन्हेगारीकरण, ही एक खूप मोठी भयावह बाब आहे. ही सगळी परिस्थिती पाहता नागपूरचा विकास अभी नाही तो कभी नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे.
जुन्या शहरांपैकी नागपूर हे एक शहर असून या शहराचा विकास इंग्रजांनी नियोजनबद्ध पद्धतीने केला होता. पूर्व तसंच पश्चिम नागपूरला जोडण्यासाठी दोन रेल्वेचे पूल बांधले होते. या पुलांमुळे नवीन नागपूरच्या विकासाला गती मिळाली. इंग्रजांनी उभारलेल्या संस्था आजही दिमाखात उभ्या आहेत. गरज आहे ती त्यामध्ये आणखी भर घालण्याची. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.